गेल्या पाच दहा वर्षांचा टप्पा हा भारताचं पन्नास साली प्रस्थापित झालेलं जे प्रजासत्ताक आहे ते गुंडाळण्याचा त्याच्या समाप्तीचा टप्पा आहे पण ओबीसी आणि बिगर ओबीसी यांची सुद्धा मोठ बांडता येते हे भाजपने नव्वदच्या दशकापासून दाखवून दिलेलं आहे जुना इतिहास जागवण्याची क्षमता काँग्रेसने ऐंशीच्या दशकातच घालवून टाकलेली आहे जातीची अस्मिता हे आपल्या समाजाच्या स्वभावाचं एक मध्यवर्ती लक्षण इथून पंचवीस वर्ष तरी राहील ज्या ज्या गोष्टी अधिकृत ज्यांना हिंदू म्हटलं जातं त्यांना मान्य नाही हद्दपार केल्या जातील नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या भारत आठ पंच्याहत्तर या सिरीजमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भारताच्या स्वातंत्र्याचं पंचाहत्तर वर्ष चालू आहे आणि आपण स्वातंत्र्य दिनाला या निमित्तानं काही मान्यवरांशी गप्पा मारल्या आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या निमित्तानं पुन्हा एकदा आपण एका अशाच मान्यवरांशी गप्पा मारणार आहोत मी थिंकबँकवरती परत एकदा स्वागत करतो डॉक्टर सुहास पळशीकर सरांचं सर नमस्कार नमस्कार सरांची सर वेगळी ओळख थिंकबँकच्या कुठल्याही श्रोत्याला प्रेक्षकांना करून द्यायची गरज नाही त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती आपण बघितलेल्या त्यांच्या लिंक मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्ही पुन्हा प्रत्ययाचा आनंद घेऊ शकता पण आज सरांशी काही स्पेसिफिक मुद्द्यांवरती मला बोलायचं आहे भारताचा प्रवास त्यातले काही महत्वाचे टप्पे आणि भविष्यातल्या भारताच्या प्रवासाची दिशा नक्की काय असेल सर पंच्याहत्तर वर्ष झाली चर्चा तर सगळ्या मुद्द्यांची होत राहणार पण तुम्ही नुकताच एक लेखसुद्धा लिहिलेला की एकोणीसशे नव्वद नंतर एक भारतीय समाज बदलत गेला त्याच्या आधी एक वेगळी जडणघडण होती तुम्ही असं म्हणालेलात की भारतीय समाज गेल्या काही वर्षात ध्येयवादी झाला प्रयत्नवादी झाला तर खरच प्री नाईन्टीन नाईन्टी आणि मग गेली तीस वर्ष असा या आपल्या पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास विभागला पाहिजे का तसा असेल तर तो का विभागला पाहिजे आणि गेल्या तीस वर्षातला बदल नक्की काय कसं आहे आपण जेव्हा पंच्याहत्तर वर्षांचा विचार करायला लागतो तेव्हा जवळपास प्रत्येक दशकामध्ये आपल्याला असं दाखवता येतं की काहीतरी अशी घटना घडली आहे की ज्याच्यामुळे राजकारणांनी आणि सार्वजनिक जीवनाने कलाटणी घेतली तरी सुद्धा तुम्ही ज्या लेखाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये नव्वदीचा उल्लेख येतो याचं कारण असं की आत्ता ज्या प्रक्रिया उलगडत आहेत किंवा ज्यांचे परिणाम आपल्याला आत्ता समोर येताना दिसत आहेत त्यातल्या अनेक प्रक्रिया या नव्वदीच्या दशकाच्या आसपास आणि हे सोयीसाठी म्हणतोय आपण म्हणजे ऐंशीच्या दशकातही आपल्याला त्याची काही पूर्वसूचना मिळते हे खरं आहे पण ज्यांना अभ्यासकांनी आणि कॉमेंटेटर्सनी सुद्धा थ्री एम असं त्यावेळेला म्हटलं होतं मंदिर मार्केट आणि मंडल राईट त्या तिन्ही एमचा परिणाम अजून hmm. चालू आहे आणि hmm. किंबहुना मी असं म्हणेन की त्या प्रक्रियासुद्धा अजून उलगडत आहेत आणि म्हणून नव्वदीचं दशक हे भारताच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीमध्ये जर तुम्ही सत्तरचं म्हणजे पंच्याहत्तरच्या आणीबाणीचा oh. काळ म्हणून सत्तरचं दशक सोडलं तर नव्वदीचं दशक हे कदाचित एक डिफायनिंग अशा स्वरूपाचं होऊ शकेल की आज जर तुम्ही चर्चा करणार असाल आणि तुम्ही हे प्रश्न पुढे विचाराल की आज आपण जिथे कुठे आहोत त्याला काय काय कारणं आहेत त्यातली निम्म्यापेक्षा जास्त कारणं ही तुम्हाला नव्वदीच्या दशकामध्ये आकार घेताना दिसतात म्हणून नव्वदीचं दशक हे महत्वाचं होतं तुम्ही हे जे तीन मुद्दे म्हणालात की मंडल मार्केट आणि मंदिर माझ्यासारख्यांची पिढी की ज्यांचा जन्म नव्वदीच्या दशकातला आहे ते फक्त याच्या आफ्टर इफेक्ट्स आज ऐकतात म्हणजे आत्ता राम मंदिर होताना दिसतं तेव्हा सांगितलं जातं की ब्याण्णवला असं झालं एक्क्याण्णवच्या ग्लोबलायझेशनमुळं इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं मग माझ्यासारखी पिढी व्यवसाय करू शकते आणि आरक्षणाचे प्रश्न अजून परत चालू आहेत परत केसेस चालू आहेत तर या तीन गोष्टींनी कसं नक्की आजचा समाज डिफाईन केला आणि माझ्यासारखा व्यक्ती की ज्याला काहीच म्हणजे इतिहास बघितलेला नाही तेव्हा तो नव्हताच त्याने या सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे त्याच्याकडे ऐतिहासिक म्हणून तर बघावंच लागेल पण मला असं वाटतं की मागे आणि पुढे म्हणजे त्याच्या आधी या मुद्द्यांचा काही संबंध होता का नव्हता आणि आज त्यांचा काय संबंध आहे हे मागे पुढे पाहण्याची जी सवय आहे ती जर लावली तर तुम्ही जे प्रास्ताविकात म्हणालात की पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्या निमित्ताने आपल्याला एकदा सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे तो आढावा घेणं शक्य होईल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मार्केटचं उदाहरण घ्या उदारीकरण हे एक्क्याण्णवच्या अर्थसंकल्पापासून सुरू झालं हे सोयीसाठी आपण म्हणतो हो प्रत्यक्षात जर पाहायला लागलो आपण तर मागे जायला लागलात तर ऐंशीच्या दशकात इंदिरा गांधींनीच उदारीकरणाची काही पावलं त्याला उदारीकरण हे नाव नव्हतं भाषा सगळी समाजवादाची किंवा राज्य समाजवादाची होती तरी ती पावलं टाकायला सुरुवात केली होती आणि मग त्याच्या तुम्ही आणखी मागे जायला लागलात तर साठच्या दशकातच जो आर्थिक पेचप्रसंग प्रसंग आला होता तितपासन स्टेट कंट्रोल ज्याला आपण म्हणतो त्याची मर्यादा आणि त्याच्यातनं निर्माण होणारे विपर्यास हे दिसायला लागले होते उलटीकडे उडी मारून तुम्ही जर आज बघायला लागला तर तुम्हाला असं दिसेल की जे युद्ध आज चालतं वैचारिक पातळीवर त्याच्यात एका बाजूला असं सांगितलं जातं की उदारीकरणामुळे भारताचा खूप मोठा फायदा झाला आणि तो एका अर्थाने खरा असतो म्हणजे जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स म्हणून पाहिलं तर तो खोटा नसतो पण त्याचबरोबर त्या उदारीकरणाला मानवी चेहरा देण्याची जी महत्वाकांक्षा मनमोहन सिंगांनी बाळगली होती ती आपण पूर्ण केली का का वरच्या काही टक्के लोकांकडे संपत्तीचं तीन चतुर्थांश संपत्तीचं केंद्रीकरण होतं आणि भारतातला निम्मा समाज हा अजूनही दारिद्र्य रेषा जरी नाही म्हटलं तरी दारिद्र्याच्या जवळपास घुटमळत राहतो याची जबाबदारी उदारीकरणावरती टाकावी लागेल का हे जे वाद आहेत किंवा अगदी साधं उदाहरण घ्या की एअर इंडियाचं खाजगीकरण करावं का नाही बँकांचं खाजगीकरण करावं का नाही हे आत्ता चाललेले वाद आहेत आता हे वाद चालले ते खोटे असं माझं म्हणणं आहे याचं कारण सगळ्या राजकीय पक्षांनाही माहितीये की हे होणार आहे आणि ते करावं लागणार आहे पण तरी ते वाद होतात याच कारण त्यांचे काही दुष्परिणाम सुद्धा संभवतात याची जाणीव राजकारण करणाऱ्यांना असते आणि त्यामुळे ह्या विषयावरती वाद होतात Right. म्हणजे आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आजही हे द्वैत जे आहे hmm. की सरकारचं नियंत्रण किती असावं hmm. सरकारनी कल्याणाची जबाबदारी किती घ्यावी आणि सरकारनी सगळं काही चालवण्याची जबाबदारी किती घ्यावी hmm. हे द्वैत कायम आहे हे मागे पुढे जाणं hmm. त्याला ऐंशी नव्वदचं दशक हे उपयोगी पडतं की तिथून तुम्ही मागेही पाहू शकता hmm. आणि पुढचंही समजून घेऊ शकता एक मुद्दा असा राहतो की तुम्ही ती जे तीन एम म्हणालात जे नव्वदमध्ये डिफाईन झाले माझ्यासारख्याला असं वाटतं की कदाचित मार्केट या बाकीच्या दोन एमना पुढं टाकून एकत्र येईल म्हणजे मी काही वर्ष आय टीत काम केलं त्यावेळेला इकॉनॉमीमुळं जात धर्म असे काही भेदभाव नाही राहिले मायग्रेशन खूप झालं सगळ्या राज्यातनं सगळ्या म्हणजे असं एक मिक्स्ड कल्चरमध्ये मी आत्ता बघतोय तर असं होत असताना सुद्धा संपत्ती आल्यामुळे येणारे फायदे बघत असताना सुद्धा बाकीचे दोन मुद्दे अजून कसे काय राहिले हा माझ्या मनातला पेज त्याचं कारण तुम्ही म्हणताय तसं होत नाही भारतात म्हणजे आपण मार्केट हा शब्द सोडून देऊ पण खाजगी क्षेत्र किंवा भांडवलशाही अगदी स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर भांडवलशाही स्वरूपाची अर्थव्यवस्था याची जगभरात वेगवेगळी रूपं आपल्याला दिसतात आणि आपल्या डोक्यात जे असतं ते असं असतं की एक आदर्श मायक्रोसॉफ्ट चालवत आहे ती भांडवलशाही ही भांडवलशाही आहे की ज्याच्यामध्ये कामगारांचं कल्याणही केलं जातं एक प्रकारची पुरोगामी सर्वसमावेशक भूमिकाही घेतली जाते गुगल जेव्हा सुंदर पिचाई ती भूमिका घेतात तेव्हा आपल्याला बरंही वाटत असतं हो भारतातल्या भांडवलशाहीचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसतंय पूर्वापार आणि आत्ता ते जास्त प्रकर्षाने पुढे येत आहे की जात लिंगभाव किंवा धार्मिक भ भेदभाव या तिन्ही बाबतीमधले इथली भांडवलशाही ही एक तर न्यूट्रल दरी असते किंवा ज्यांचं वर्चस्व असतं त्यांच्या बाजूने बा... असते म्हणजे असं काही भांडवलशाहीमध्ये जात्याच नाही आहे की भांडवलशाही असली तर आपोआप अप जातीबद्दलचा आत्मीयता आणि जातीभेद कमी होईल याची गॅरंटी नाही आहे भांडवलशाहीमध्ये त्याच्यासाठी तिथली भांडवलशाही तिचं चारित्र्य तिचं एकूण कॅरेक्टर हे तशा प्रकारचं उदारमतवादी असायला पाहिजे मला असं वाटतं की भारतातल्या भांडवलशाहीचं चारित्र्य हे उदारमतवादी नाही एका बाजूला आर्थिक संदर्भामध्ये ते ज्याला प्रिडेटरी म्हणतात म्हणजे लुटीवरती भर देणारं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक पुरोगामीपणाला फारसं महत्व न देणारं असं ते चारित्र्य आहे बर पण हे भांडवलदारांना पटणार नाही आणि आपल्या पुढे नेहमी चांगल्या भांडवलदारांची उदाहरणं असतातच पण नेहमी चांगली उदाहरणं न घेता सरासरी उदाहरणं घेऊन बघावं लागतं की इथला भांडवलदार हा नोकऱ्या देताना हिंदू मुसलमान भेद गुपचूप मनात कुठेतरी करतो का नाही जर नसेल करत तर एक अभ्यास जो झालेला आहे की मुस्लिम नावांचे अर्ज केले तर इन्व्हिटे तुमच्या अपॉइंटमेंटसाठी सोडा पण मुलाखतीसाठी सुद्धा निमंत्रण येत नाहीत हा बायस सामाजिक बायस आहे दलितांच्या बाबतीत तक्रार दलितांची जी आहे ती ही आहे लिखीच्या लोकांची तुम्ही जर बोललात तर ते तुम्हाला हे सांगतील की सामान्य उद्योजक हे दलित आदिवासी अशा प्रकारच्या लोकांना मुलाखतींना बोलवण्याच टाळतात आता हे जे आक्षेप आहेत ते जर लक्षात घेतले तर आपल्याला असं दिसेल की इथली भांडवलशाही ही अजूनही प्रगत भांडवलशाही स्वतःला म्हणवण्यासारखी उदारमतवादी भांडवलशाही म्हणवण्या एवढी प्रगतिशील नाही झालेली ओके okay. uh, मला याच खरं तर मुद्द्यावर यायचंय दोन प्रश्न मी एकत्र करतो की <coughs> तुम्ही म्हणालात तो हिंदू मुस्लिम एक सटल बायस तो सगळीकडे येत राहतो मार्केट इकॉनॉमीत पण येत राहतो हा अजून कसं काय टिकला हा एक भाग आणि दुसरं गेल्या काही वर्षात हिंदू अधिक हिंदू किंवा भारत अधिक हिंदू होताना दिसतं का की जेव्हा देशाचे पंतप्रधान थेट देवाच्या कॉरिडॉरच्या ओपनिंगला जातात राम मंदिराची स्थापना होते आणि ह्याला ॲक्सेप्टन्स आहे म्हणजे याच्याबद्दल अशी फार काही अशी भावना येत नाही पूर्वीचं काही निदान असं प्रकटीकरण तरी होत नव्हतं मग एका बाजूला हिंदू किंवा देश अधिक हिंदू होत जाणं आणि दुसऱ्या बाजूला मार्केट असूनही ही दरी अजूनही तशीच राहणं हे काय ते परत नव्वदचा पुरता संदर्भ झाला कारण नाहीतर शंभर वर्ष मागे जावं लागेल तर नव्वदच्या दशकामध्ये हा जो प्रकल्प आहे भारताला जास्त हिंदू बनवण्याचा मानसिकदृष्ट्या तो नेटाने सुरू झाला म्हणजे तो आधी नव्हता असं नाही पण तो नेटाने सुरू झाला आणि म्हणून आपण ज्याचा मगाशी मंदिर किंवा राम जन्मभूमी अयोध्येचा वाद असा उल्लेख केला त्याच्याशी त्याचा थेट संबंध येतो की त्या निमित्ताने सगळ्या हिंदूंचं एकसंघीकरण करणं ज्याला म्हणतात होमोजेनायझेशन हिंदू म्हणून कारण लोक हिंदू होतेच आणि भारतातलेच लोक हे धार्मिक कायमच होते सगळ्याच धर्मांचे लोक धार्मिक होते त्यात काही विशेष नाही पण आपलं धार्मिक असणं हे जाहीर करणं ते मिरवणं त्याचा गवगवा करणं ही प्रक्रिया नव्वदच्या दशकामध्ये गतिमान झाली आणि त्यातून मी हिंदू आहे हा मुद्दा नाही तर माझं हिंदू असणं हे मी ऑन द टॉप घराच्या वरती उभं राहून ओरडून सांगतोय आणि ते माझ्या इतर व्यवहारांसाठी एक महत्वाची व्याख्या माझ्या अस्मितेची म्हणून मी वापरतोय मग साहजिकच लग्न कुणाशी करावं तर बिगर हिंदूशी करत असाल तर तुम्ही काहीतरी गडबड आहे व्यवहार कुणाशी करावे आर्थिक तर शक्यतो आपल्यातल्या लोकांशी करावेत जे जाती होतं तेच धर्माच्याही बाबतीत होतं मैत्री कुणाशी करावी आपल्या जाती धर्मातल्या लोकांशी मैत्री करावी अशा प्रकारचा एक सांस्कृतिक परिसर आपोआप विकसित व्हायला लागला तो काही आत्ता गेल्या पाच सात वर्षांमध्ये अमित शहा योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी आले त्यांनी केलेला नाही ते त्याच्यावर प्रिसाईड करतायत ते त्याचा करता जो काही आज आणखीन पुढं एक्स्ट्रा फायदा मिळवायचा आहे तो मिळवून ती प्रक्रिया पुढे नेताय ती प्रक्रिया आडवाणींनी सुरू केलेली आहे आणि ती नव्वदच्या दशकामध्ये सुरू झालेली प्रक्रिया आहे त्यामुळे हो तुम्ही म्हणता ते खरं आहे हा जो मुस्लिम आणि एकूण बिगर हिंदूंच्या बद्दलचा पूर्वग्रह आहे तो जास्तीत जास्त तीव्र व्हायला लागलेला आहे आणि त्याच्या परिणामातन समाजामध्ये संशयाच आणि स्वतःच्या धर्माविषयीच्या दुरभिमानाचं एक वातावरण तयार व्हायला लागलेलं ला आहे पण यातला जो तिसरा आहे होता मंडलचा मला माहित नाही कारण मी वाचनातन जे काही समजलं ते असं होतं की जातीच्या राजकारणाला काउंटर म्हणून धर्माचं राजकारण म्हणजे जातीवरती पोलराईज व्हावं का धर्मावरती पोलराईज व्हावं अशा नॅरेटिव्ह मधून हे खरं तर सगळं सुरू झालं तर आता मग ह्या कॉन्टेक्समध्ये हे कुठं आहे एका बाजूला वेगवेगळ्या जातींची आंदोलनं होत आहेत त्यांचं त्यांचं पॉलिटिक्स आहे त्यांचं त्यांचं नॅरेटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला हे एक हिंदू नॅरेटिव्ह आहे तर मग आता हे मंडलला उत्तर मंदिर मंदिरला उत्तर मंडल अशी जी काही मांडणी मी वाचली त्याचं आजचं रूप काय त्यात दोन उत्तर आहेत पहिलं उत्तर सोपं थोडक्यात देऊन टाकतो ते असं की मुळात मंडलला उत्तर म्हणून कमंडल ही मांडणी फार ढिसाळ होती आणि आपल्याकडचं विश्लेषण हे बहुतेक वेळेला असं सोपं करून सांगण्याच्या नादामध्ये आपण करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी महत्त्वाचं मांडतोय पण प्रत्यक्षात नंतर असं लक्षात येतं की प्रक्रिया जास्त गुंतागुंतीच्या जा। आहेत ना मी असं म्हणेन की मंडल ही प्रक्रिया आणि हिंदूंच्या एकीकरणाची प्रक्रिया या दोन्ही प्रक्रिया कधीच परस्पर विरोधी नव्हत्या याचं कारण असं की हिंदूंच्या एकीकरणामध्ये जातींची काहीतरी व्यवस्था लावायला लागेल याची जाणीव बाळासाहेब देवरस हे सरसंघचालक असतानाच्या काळापासून संघामध्ये होती आणि भाजपचं आजचं जे बहुजातीय रूप दिसतं आपल्याला त्याची सुरुवात सत्तरच्या दशकात झालेली आहे ते आपण मधलं सगळं विसरून जातो आणि असं गृहित धरतो की या दोन्हीमध्ये एक नॅचरल विरोधाभास आहे तो नॅचरल नाही आहे दुसरं आणखीन महत्वाचं उत्तर असं की हिंदूंना एकत्र करण्याचा प्रकल्प ज्यांनी राजकारणात चालवला रा, त्यांच्याकडे असलेलं कौशल्य त्यांची दूरदृष्टी याला कमी लेखलं गेलं आणि असं मानलं गेलं की जर ओबीसी संघटित झाले तर हिंदूंचं कसं संघटन करणार पण mm. ओबीसी आणि बिगर ओबीसी यांचीसुद्धा मोठ बांधता येते हे भाजपनी नव्वदच्या दशकापासून दाखवून दिलेलं आहे आज mm. नाही तुम्ही जर नव्वदच्या यू पीच्या कल्याण सिंगांच्या काळापासूनचे निकाल पाहिले तर तुम्हाला असं दिसेल की थेट नव्वदच्या दशकापासनं मध्यम जाती आणि ओबीसी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशात यशस्वी झालेला आहे किंबहुना शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या निवडणुकांमध्ये भाजपचं भारतीय पातळीवरचं यश हे मुख्य या घटकावरती अवलंबून होतं की त्यांना उच्च मध्यम जातींचीही मतं मिळाली आणि ओबीसींचीही मिळाली आता गेल्या दोन निवडणुकांमध्ये टप्प्याटप्प्याने त्याच्यात दलित आणि आदिवासींच्या मतांमध्ये सुद्धा वाढ व्हायला लागलेली म्हणजे एक प्रकारची हिंदू अम्रेला तयार करायची आणि त्या हिंदू अम्रेलामध्ये त्या हिंदू छत्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग तुमचे गट जे काही असतील तुमच्या जाती ज्या असतील त्या अस्मिता चुचकारायच्या हे दुहेरी राजकारण भारतीय जनता पक्षाने करून दाखवलेलं आहे ते आपल्या डोळ्यापुढे आहे आणि त्यामुळे हा विरोधाभास मानायची काही गरज नाहीये म्हणजे थोडक्यात धर्म वर्सेस जात असं नव्हता धर्म आणि जात म्हणजे ऑर लॉजिक आमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेत असं काहीतरी उभं राहिलं मग गेल्या तीस वर्षाच्या राजकारणातली खरी खरेदी गोष्ट हीच आहे का ती तीस वर्षांच्या राजकारणातली आहे पण माझ्या मते ती डिफायनिंग गोष्ट आपल्या आकलनाच्या मर्यादेची आहे की आपण अडकून पडलो याच्यामध्ये की ओबीसीचं राजकारण जर झालं तर त्याचा आपोआप हिंदुत्वाला फटका बसेल आज जवळपास भारतातल्या सगळ्या महत्वाच्या राज्यांमधली ओबीसी मतं ही फार मोठ्या प्रमाणावर भाजपकडे आहेत आणि तरी सुद्धा ओबीसीच्या राजकारणाचं महत्व आपण मान्य करू याच कारण ओबीसीचं राजकारण याचा अर्थ लोकशाही प्रक्रियेला सुसंगत पद्धतीने समाजातला बहुजन घटक जो आहे त्याच्याकडे सत्ता जाणं ही प्रक्रिया जी आहे तिचं महत्व तर कायम राहतं राईट right. आणि तरीसुद्धा ती मतं भाजपकडे जातात या सगळ्याला अजून एक जोड मिळाली कदाचित तो शब्द म्हणून असेल की तो राष्ट्रवाद मग उग्र राष्ट्रवाद पूर्वीच्या लोकांच्या मनात असणारा राष्ट्रवाद कारण एक देश म्हणून सुद्धा आपण जे युनिफॉर्म सत्तेचाळीसला झालो आणि आत्ता पंच्याहत्तर वर्ष हो होत आहे तर या राष्ट्रवादाचे जे टप्पे आहेत वेगवेगळे आणि आत्ता त्याचं जे वर्जन आहे हे खरंच आपल्याला अपेक्षित आप असणारं वर्जन आहे का याच्यात पण काहीतरी गल्लत गफलत आहे माझ्या मते त्याच्यात गफलत आहे ती अशी की भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा जो सगळा विकास तुम्ही पाहिला अगदी एकोणीसाव्या शतकापासनं तर तो राष्ट्रवाद हा मानवतावादी आणि लोकशाहीवादी असेल त्याच्याही पलीकडे जाऊन तो राष्ट्रवाद हा समावेशक असेल या तीन गोष्टी त्याच्यामध्ये कायम होत्या आता तुम्ही त्या जर सोडून दिल्या तर जो राष्ट्रवाद उरतो तो आक्रमक लोकांना वगळणारा आणि म्हणून धर्माच्या वगैरे आधारावरती राष्ट्राची व्याख्या करू पाहणारा आणि कर्कश्य स्वरूपाचा राष्ट्रवाद बनतो नेहरू काय गांधी काय किंवा टागोर काय यांना राष्ट्रवादी जर नसेल म्हणायचं तर मग राष्ट्रवादी कुणाला म्हणायचा असा प्रश्न येईल पण त्यांच्या तिघांच्याही राष्ट्रवादात आणि त्यांचे मतभेद होते राष्ट्राच्या मुद्द्यावर म्हणून मी मुद्दाम ही तीन नावं घेतोय त्यांच्या तिघांच्याही राष्ट्रवादामध्ये ही, ही कल्पना होती की भारतातला राष्ट्रवाद भारत हा लोकशाहीचा असेल लोकांचा असेल आणि भारतातल्या राष्ट्रवादामध्ये कुणालाही वगळलं जाणार नाही मग त्याला औपचारिक आधार कोणता त्याला त्यांनी जे उत्तर शोधलं नंतरच्या पिढीने आणि नेहरूंनी ते म्हणजे संविधान त्यामुळे हा कॉन्स्टिट्युशनल किंवा संविधानात्मक राष्ट्रवाद हा त्याच्यातनं उदयाला यायला पाहिजे आणि म्हणून तुमच्या संविधानाची जर तुम्ही उद्देशपत्रिका पाहिली तर ते राष्ट्रवाद नाही तर काय आम्ही mm -hmm. भारताचे लोक आम्हा सर्वांसाठी हे सगळं करायला त्या इथे सिद्ध झालेलो आहोत mm -hmm. ही जी प्रतिज्ञा आहे उद्देशपत्रिकेमधली ती म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझमचं खऱ्या अर्थाने एक स्टेटमेंट आहे निवेदन आहे mm -hmm. ते सोडून देऊन त्याची जागा आता जर आपण कोण आमच्या राष्ट्रात समाविष्ट होत नाही कोण कुणाच्या विरुद्ध बोलतं आणि म्हणून तो राष्ट्रविरोधी आहे ह्या कल्पनांनी घ्यायला लागलो तर मला असं वाटतं की हो निश्चितपणे भारताच्या राष्ट्रवादाची आजची कल्पना जी प्रचलित होती आहे ती आणि शंभर वर्षांच्या इतिहासात राष्ट्रवादी चळवळीने आणि संविधानाने तयार केलेला राष्ट्रवाद यांच्यामध्ये विसंगती तयार होते म्हणून माझं असं म्हणणं आहे खरं तर की एका अर्थाने आत्ताचा जो टप्पा आहे गेल्या पाच दहा वर्षांचा टप्पा हा भारताचं पन्नास साली प्रस्थापित झालेलं जे प्रजासत्ताक आहे ते गुंडाळण्याचा त्याच्या समाप्तीचा टप्पा आहे आणि हे दुर्दैवाची गोष्ट आहे की भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावरतीच नेमकं भारताचं रिपब्लिक कॉन्स्टिट्युशनल रिपब्लिक जे आहे ते भावनिकदृष्ट्या गुंडाळून ठेवलं जात आहे पण असं म्हणतात की जनतेला खरी अक्कल असती आणि जनता सगळं बघत असती असं असताना सुद्धा मग हे जे तुम्ही आता वर्णन केलं त्या राष्ट्रवादाला त्या नटिव्ह का बोलतात कि कि लोक किंवा का तो असा बदल होऊ शकतो कसं आहे की लोक शहाणपण त्यांच्यामध्ये जे असत ते सतत खिशामध्ये घेऊन वावरत नसतात त्याला एक पेच प्रसंग यावा लागतो की ज्या पेच प्रसंगातून गेल्यानी जनता आपलं शहाणपण हे तीव्रपणे ठामपणे व्यक्त करायला तयार होते आपल्याला अगदी साध उदाहरण माहिती आहे सगळ्यांना आणीबाणीचं दिलं जातं म्हणून ते देतो की आणीबाणीच्या काळामध्ये थेट मोठी चळवळ वगैरे न होता जनतेने आपलं शहाणपण सत्याहत्तरच्या निवडणुकीमध्ये वापरलं होतं राष्ट्रवादाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर शंभर वर्षापूर्वीच्या जर्मनीचा इतिहास आपण जर पाहिला तर तुम्हाला असं दिसेल की लोक भुलतात आणि आज तर शंभर वर्षांच्या तुलनेमध्ये लोकांना भूलवण्यासाठीचे प्रचाराचे अनेक नवीन तांत्रिक मार्ग उपलब्ध आहेत जे त्यावेळेला हिटलरला नव्हते पण त्याच्यानंतर पंचवीस वर्षांनंतरचा जर्मनी जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला असं दिसेल की तो जर्मनी हा जास्त समावेशक आणि आपण ज्या चुका केल्या त्यांची सतत बोच बाळगणारा असा जर्मनी तयार झाला मला असं वाटतं की भारतातलं बहुसंख्याकांचं मन जे आहे ते अशा प्रकारच्या आत्ताच्या बहुसंख्याक वादाकडे आकृष्ट झालेलं आहे तो टप्पा कदाचित दीर्घकाळ चालेल तो दोन वर्षात पाच वर्षात संपेल असं नाही पण त्यानंतर या बहुसंख्याकांना आपल्या बहुसंख्या असण्याचा आग्रह धरणं निरर्थक आहे हे कळण्याचा टप्पा येईल तो कसा येईल त्याला राजकारण व्हावं लागेल अर्थातच तर आपोआप होत नसतो तुम्ही जो जनतेचं शहाणपण म्हणालात त्याला टेक्निकल शब्दात बोलायचं झालं तर सार्वजनिक विवेक असं म्हणता येईल हा सार्वजनिक विवेक घडवावा लागतो hmm. आणि सतत बाहेर आणून व्यक्त करावा लागतो hmm. गांधींनी तो सतत व्यक्त केला hmm. आणि म्हणून गांधींच्या काळामध्ये हा सार्वजनिक विवेक जागृत होऊ शकला hmm. ती तीव्र इच्छा सार्वजनिक विवेक व्यक्त करण्याची जनतेमध्ये निर्माण करण्यासाठी hmm. जे धाडस लागेल जी सांस्कृतिक चळवळ लागेल जे राजकारण करावं लागेल ते आत्ता चालू नाहीये आणि त्यामुळे जनता भूलती असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे राजकारणाचं आपले अपयश आहे की त्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम किंवा संविधानात्मक राष्ट्रवाद जो आहे त्याचं रक्षण करण्याची जिद्द असलेलं राजकारण आता शिल्लक नाहीये थोडं थेट विचारतो की हा जो काही विवेक आहे तुम्ही जे म्हणता हे राजकारण करायला हवं मग आता हे राजकारण करायची जबाबदारी इतिहासापासून ते आहेत म्हणून आणि तुम्ही जी नावं घेतली ते सगळे त्या पक्षाचे होते म्हणून काँग्रेसची आहे का आणि जर कधी ती असेल तर ते धाडस आणि ती क्षमता आजच्या काँग्रेसमध्ये आहे का दुसऱ्याचं सोपं उत्तर हे नाही आहे धाडस त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मात्र मी असं देईन की के केवळ काँग्रेसला जबाबदार धरण्याचं मला काही कारण दिसत नाही याचं कारण असं की आजची काँग्रेस ही आजच्या समाजाचा भाग आहे ती गांधी नेहरूंची काँग्रेस असली तरी सुद्धा ती केवळ गांधी नेहरूंची स्मरणातली काँग्रेस आहे आजच्या काँग्रेसच्या लोकांच्या दृष्टीने जर विचार आणि तुम्ही स्वतःचं उदाहरण दिलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजचा जर तुम्ही चाळीशीतला काँग्रेसवाला घेतला तर त्याला काय माहिती आहे त्यांनी हाच सगळा आत्ताचा वर्तमान इतिहास पाहिलेला आहे Hmm. जुना इतिहास जागवण्याची क्षमता काँग्रेसने ऐंशीच्या दशकातच घालवून hmm. टाकलेली आहे पण ऍट द सेम टाईम मला असंही वाटत की कुठल्या तरी एका पक्षाला त्याच्यासाठी गळ्यामध्ये माळ घालून आपण म्हणावं की तुम्ही आता हे करा याच्यापेक्षा hmm. ही सगळ्या लोकशाहीवादी पक्षांची hmm. किंवा सगळ्या लोकशाहीवादी व्यक्तींची शक्तींची जबाबदारी आहे hmm. असं मला वाटतं आणि ही चळवळ ज्याला मी म्हणतोय ना ती चा ना बोल साय, साय, साय। तर पक्षाच्या बाहेर चालवावी लागेल आणि त्यांनी पक्षांना बळ मिळावं लागेल पण शेवटी तुम्ही म्हणालात तसं राजकारण घडावं लागेल बरोबर आणि ते राजकारण शेवटी मतपेटीचं आहे आंदोलनांचा आहे चळवळीचा आहे तर त्याची स्पेस तुम्हाला दिसते का की खरंच असं काहीतरी घडू शकतं स्पेस ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठपणे विचार केला तर आहे याचं कारण गेल्या दहा वर्षांमध्ये आपली अर्थव्यवस्था पुढे जायच्याऐवजी मागे आलेली आहे या अर्थाने ती स्पेस आहे समाजातले संघर्ष वाढलेले आहेत या अर्थाने ती आहे पण शेवटी ती जागा जी असते ती वापरली गेली तर ती जागा कामी येते ती वापरली जाण्याची ताकद आता कोणत्या संघटनेमध्ये कोणत्या राजकीय पक्षामध्ये आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मग तुम्ही म्हणला तिथे आपण येऊन अडकतो परत परत की मग याचा अर्थ सुरुवात जर तिथून होणार नसेल तर निवडणुकीच्या राजकारणात होईल का भाजपचा पराभव झाल्यामुळे त्याची सुरुवात होईल का अशी जी चर्चा होते त्याचं कारण हे आहे अच्छा पण म्हणजे भाजप काँग्रेस पक्ष वगैरे ठीक आहे ते तात्कालिक चर्चेला योग्य आहेत आपण भारताच्या निमित्त बोलतोय त्यामुळे शेवटच्या टप्प्याकडे येताना हे जे तीन फॅक्टर ज्यांना आपण सुरुवात केली मंदिर मंडल मार्केट हे तीनही आता खूप सिग्निफिकंट आहेत आत्ताच्या भारतामध्ये येणाऱ्या कालावधीत वीस वर्षाच्या असेल दहा वर्षाचे असेल किंवा फार लॉंग टर्म विचार केला तर शंभरी पर्यंत असेल हे तीन फॅक्टर कसे प्ले होतील किंवा कसे प्ले व्हावेत असं तुम्हाला वाटत कसे व्हावेत हे फार आदर्शवादी होईल बरोबर पण कसे होतील असं जर तुम्ही विचारत असाल तर त्याचं मी उत्तर दिलं तसंच परत देईन की इथली भांडवलशाही जी आहे तिच्या अंतर्गत सहजगत गत्या लोकांचं हित साधलं जाणार नाही आणि त्यामुळे राज्यसंस्थेनी शासनाने त्या भांडवलशाहीचं रेग्युलेशन करणं काटेकोरपणे आणि निष्पक्षपातीपणे हे आवश्यक आहे होत आहे ते असं की भांडवलशाहीला मोकाट सोडण्याकडे सगळ्यांचा कल आहे आणि त्यामुळे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे एक प्रकारची ओढून घेणारी ओरबाडून घेणारी भांडवलशाही इथे तयार होती हे झालं भांडवलशाही बद्दलच दुसरी जी प्रक्रिया आहे जातींच्या बद्दलची त्या जातींच्या प्रक्रियेचं असं झालेलं आहे की आरक्षणाच्या मागण्या होतात आरक्षण चालू ठेवलं जातं ते कदाचित वाढवलं सुद्धा जाईल पण तरीसुद्धा जातींचे जे किल्ले आहेत ते कायम राहतात आणि त्याच्यामुळे जातीची अस्मिता हे आपल्या समाजाच्या स्वभावाचं एक मध्यवर्ती लक्षण इथून पंचवीस वर्ष तरी राहील यात काही संशय नाही ते केवळ लग्नांबद्दल नसेल लग्न तर आपापल्या जातीत लोक करतातच पण एकूणच आपला सांस्कृतिक परिसर हा आपापल्या जातीने नटवायचा आपल्या जातीचा झेंडा रोवायचा आपल्या जातीचं मंदिर उभं करायचं आणि आपल्या जातीचा नेता निवडून आणायचा इथपर्यंतच आपल्या जातीचं राजकारण राहिलेलं आहे आणि तसंच राहील ही दुसरी शक्यता आहे तिसरी शक्यता म्हणजे हिंदू बहुसंख्याकांचं जसजसं एकीकरण होईल तसतसं इथला सगळा सांस्कृतिक परिसर हा हिंदू होऊन जाईल hmm. आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्या ज्या गोष्टी अधिकृत ज्यांना हिंदू म्हटलं जातं त्यांना मान्य नाहीत त्या हद्दपार केल्या जातील ब hmm. जे याच्यात केवळ अल्पसंख्याकांचा मुद्दा येणार नाही आहे तर माणूस हिंदू आहे का हिंदू नाही याच्यापेक्षाही तो सर्टिफाईड hmm. हिंदू आहे का नाही याला महत्त्व येईल hmm. आणि मग त्या सर्टिफाईड हिंदू असण्यामध्ये तो अंडी खातो का नाही तो मासे खातो का नाही हे प्रश्न विचारले जायला सुरुवात होईल याचा अर्थ आपलं सगळं सांस्कृतिक जीवन जे आहे ते एक पद्धतीचं करण्याचे प्रयत्न इथे होतील ज्याला मी बहुसंख्याक असं म्हणत आलेलो आहे तो इथे प्रचलित होईल ही तिसरी शक्यता आहे अशा तीन शक्यता आत्ताच्या पंच्याहत्तरीच्या क्षणाला आपल्या पुढच्या वाटचालीच्या म्हणून आपल्याला दाखवता येतील त्यातल्या कोणत्याच माझ्या मते देशाच्या दृष्टीने चांगल्या नाही आहेत मी या ज्या तिन्ही शक्यता सांगतोय त्या देशाच्या दृष्टीने अहितकारक आहेत mm. आणि म्हणूनच मी असं म्हणालो की हा दैवदुर्विलास आहे mm. की आपण पंच्याहत्तरीच्या टप्प्यावरती या सगळ्या गोष्टींची चर्चा करतोय mm. पण प्रत्यक्षात आपल्याला मुद्दे जे दिसत आहेत ते मात्र आत्तापर्यंतची कमाई घालवणं mm. आणि कदाचित भारताचं भारत म्हणून पन्नासच्या दशकामध्ये जे वेगळेपण होतं ते वेगळेपण गमावून बसणं या दिशेने ही सगळी वाटचाल चाललेली आहे खरं तर हा अचानक आलेला टँजंट प्रश्न आहे की हे सगळ्या जरी शक्यता तुम्ही मांडल्यात तरी त्याला एक म्हणजे पॅन्डेमिक सारखं एक असं कारण आलं की जे कुणाच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात नव्हतं आणि त्याचा टँजिबल भाग असा की टेक्नॉलॉजी म्हणजे मला आज जग माहिती आहे मला आज बाकीच्या ठिकाणी काय घडतंय का ते माहिती आहे त्याच्यामुळं खरंच इतक्या सगळ्या निगेटिव्ह होईपर्यंत इथला तरुण इथला समाज शांत बसेल का आणि खरंच जितकं तुम्ही म्हणता तितकं वाईट होईल का कारण मग टेक्नॉलॉजीनं जे एक इक्वलायझिंग आलेलं आहे जे मला सगळं जगातलं दिसतंय त्याच्यामुळं या सगळ्याला एक आशेचा किरण नाही आहे कसं आहे ना की मला तुमचा प्रयत्न कळतोय की पंच्याहत्तरीच्या निमित्ताने होणाऱ्या चर्चेचा समारोप हा आशावादाने व्हावा आणि असंही नाही पण काय दिसत त्या बाबतीत मी, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की या देशामध्ये दे काही प्रक्रिया सुधाराव्यात काही प्रक्रिया प्रबळ व्हाव्यात आणि लोकशाही पद्धतीचा राष्ट्रवाद हा इथे विस्तारला जावा असं मलाही वाटतं पण तुम्ही जे त्याला कारण सांगताय किंवा जे निमित्त होईल असं तुम्हाला वाटतंय त्याच्या बाबतीत मी फार साशंक आहे टेक्नॉलॉजीला माझा विरोध नाही Right. पण टेक्नॉलॉजी इन इट सेल्फ hmm. स्वतःहून तंत्रज्ञान हे काही करू शकत नाही hmm. आणि जगाचा आतापर्यंतचा मानवाचा सगळा इतिहास असा आहे की सगळ्या चांगल्या तंत्रज्ञानातून जेवढ्या वाईट गोष्टी करता येईल तेवढ्या मानवाने मानवी समाजाने केलेल्या आहेत ठिकठिकाणी याची उदाहरणं आहेत संहारक शस्त्रांपासून आपल्याला ती दिसतात ते फार्मास्युटिकल कंपन्यांच्या लबाड्यांपर्यंत ती आपल्याला दिसतील आय टी किंवा ही जी टेक्नॉलॉजी आहे माहिती तंत्रज्ञानाची टेक्नॉलॉजी mm. त्याच्याही बाबतीत दुर्दैवानी आत्ता जगभर जे होतय ते असं की mm. त्याच्यातून दारं जेवढी उघडली जात आहेत तेवढीच बंद होत आहेत आणि त्याचं कारण सगळ्या जगभर राज्यसंस्था त्या तंत्रज्ञानाचा वापर हा टेहळणीसाठी करते mm. तुमच्या माझ्या जीवनाची टेहळणी करणं mm. मग ती आधारच्या मार्फत असेल सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मार्फत असेल किंवा फेशियल रेकॉग्निशन टेक्नॉलॉजीच्या मार्फत असेल hmm. हे सगळ्या जगभरच्या राज्यकर्त्यांचे उद्योग चाललेले आहेत आणि त्यामुळे तंत्रज्ञानावरती तुमच्यासारखा ज्यांचा विश्वास असेल त्यांना त्याची तंत्रज्ञानातली अंतर्गत लढाई लढावी लागणार आहे hmm. आणि अनेकांना त्याच्यासाठी स्नोडन किंवा आसांजे व्हायला लागणार आहे अनेकांना hmm. देशोधडीला लागावं लागणार आहे तर तंत्रज्ञानाचा हा जो लोकहितकारी आशय आहे तो पुढे यायला मदत होऊ शकेल ही लढाई फार अवघड आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई तंत्रज्ञानाची जेवढी आहे तेवढीच विचारांची आहे ज्यांच्या हातात तंत्रज्ञान आहे त्यांनी जर ते विचार मी म्हणतो त्या पद्धतीचे विचार हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं तर मला असं वाटतं की कदाचित निदान आज आपण कोणत्या धोक्याच्या वळणावर आहोत याची जाणीव होईल क्षणभर अशी कल्पना करा की भारतामध्ये हिंदू मुस्लिम प्रश्न नाहीये जातींचाही प्रश्न नाहीये इथली भांडवलशाही एकदम सज्जन बनली तरी सुद्धा तंत्रज्ञानाच्या मार्फत राज्यकर्त्यांनी लोकांवरती नियंत्रण ठेवण्याची जी रीत रूढ होतीये ती कायम राहणार आहे ती आपण कशी मोडून काढणार हा प्रश्न इथल्या लोकशाही समाजापुढे राहणार आहे आणि तो केवळ भारताचा नाहीये तर तो, तो जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे जगभर सध्या जी चर्चा चाललेली आहे ती या दोन मुद्द्यांची चाललेली आहे की शासनाची सत्ता ही टेहळणीकडून लोकांच्या हिताकडे परत पुश कशी करायची न्यायची कशी तंत्रज्ञानात ती शक्ती आहे पण ती वापरण्याची इच्छाशक्ती शासनामध्ये कशी निर्माण करायची आणि दुसरा प्रश्न जो जगभर निर्माण झालेला आपल्याला दिसतो तो असा की लोकशाहीचं लोकशाही पासूनच बचाव कसा करायचा कारण लोकशाहीचा जो पाडाव ठिकठिकाणी होतोय तो लोकशाही मार्गानेच होतोय आणि त्यामुळे हे दोन प्रश्न भारतातल्या इतर प्रश्नांच्या बरोबरीने जागतिक पातळीवरचे प्रश्न म्हणून आपल्याला सतत बाळगावे लागणार आहेत डोक्यामध्ये ठेवायला लागणार आहेत आणि त्यांची उत्तरं शोधत राहावी लागणार आहे सर हा एका वेगळ्या मुलाखतीचा मुद्दा आहे की लोकशाहीचा लोकशाहीतून पाडा होतोय त्यासाठी परत कधीतरी बोलू पण आज एक अत्यंत रियालिटी चेक देणारी चर्चा झाली आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना यातनं खूप मुद्दे विचार करायला मिळतील सर तुम्ही वेळ दिलात आणि ही इंटरेस्टिंग चर्चा आपण करू शकलो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी नमस्कार